आमचे मित्र आणि सहकारी शंभूराजे देसाई यांच्या सुपुत्राच्या लग्नाकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि वधूवरांना त्या ठिकाणी आशीर्वाद देखील मी दिलेला आहे. अतिशय भव्य अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी होतो आहे. मला मुंबईला अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळे मी परत जाणार आहे, पण अतिशय आनंदी अशा प्रकारचं सगळं वातावरण आहे आणि शंभूराजेंची माझी खूप जुनी मैत्री असल्यामुळे एक प्रकारे माझं एक कौटुंबिक लग्न असल्यामुळेच मी या ठिकाणी आलो आहे. आणि आत्ताचं जे आता हे नियम काढला तो देखील कुठंतरी जाऊन पुढं कोर्टात टिकणार नाही असं भुजबळ म्हणतंय. पहिली गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेचं आरक्षण हे उच्च न्यायालयामध्ये टिकलंच होतं, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकू शकलं नाही. आता आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत, पण एक क्युरेटिव्ह पिटिशन देखील आता आपली हिअरिंगला त्या ठिकाणी घेण्यात येते आहे. पण त्याचवेळी पॅरलली आपण काय प्रयत्न केला आहे, तर मागच्या वेळेस ज्या कारणाने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली किंवा ज्या कारणांवर त्यांनी आपलं आरक्षण फेटाळलं त्या कारणांची मीमांसा करणारा सर्व्हे हा आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे. कारण त्यांनी काही 3-4 मुद्दे पॉईंट आऊट केले की याच्यावर सर्व्हे झाला नाही किंवा याच्यावर अधिक सॅम्पल असायला पाहिजे होतं, तर ते आता आपण करतोय. त्यामुळे पॅरल ते देखील आपलं चाललेलं आहे. यांनी या सगळ्यांना नाराजी व्यक्त केली, त्यावरून नारायण राणे देखील म्हणतात की आम्हाला मान्य नाही. असं आहे की वैयक्तिक प्रत्येकाची भूमिका असू शकते. भुजबळ साहेबांशी मी देखील चर्चा करेन, राणेसाहेबांशी करेन, नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ. या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्ण मध्य आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे. हे सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही.